नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडियामध्ये आपलं स्वागत आहे शिवराज पाचवे चित्रपुष्पक म्हणजे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी आयुष्याला हे पुष्पक समर्पित केलं गेलं आहे तानाजी मालुसरे यांच्या वीरकथा आपण सर्वच लहानपणापासून ऐकत आलो हो। आहोत आणि त्याच गोष्टी पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवायला आल्या तर काय रोमांच उभे राहतात हे सुभेदार पाहून आपल्याला समजून येतं शिवरायांचा लहानपणाचा सवंगडी ते त्यांचा विश्वासू सुभेदार असा तानाजी मालुसरे यांचा प्रवास आपल्याला माहीतच आहे पण त्या पलीकडे एक माणूस म्हणून योद्धा म्हणून एक पती आणि बाप म्हणून ते काय होते ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फिल्मची कथा सुरू होते ते दोन प्रवाशांच्या गप्पांमधून दोघे एक प्रकारे कथेचे निवेदकच त्यांच्या गप्पा या स्वराज्याच्या सुरुवातीला जेव्हा शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून रयताला भयमुक्त आणि स्वाभिमानी केले त्यावेळेच्या आहेत तो सर्व माहोल गाण्यांचा छोट्या छोट्या प्रसंगांचा खुबीनं उपयोग करून रिक्रिएट केलाय तिथून मग कथेत रांगड्या तानाजी मालुसरे यांची एंट्री होते जो फक्त शेती करून वैतागलाय आणि ज्याला आता स्वराज्याच्या कामात स्वतःला झोकून द्यायचंय शिवराय त्याला आपल्यासोबत घेतात आणि त्यांच्यावर एक एक मोहीम सोपवत जातात आणि तानाजी सुद्धा तेवढ्या जबाबदारीने त्या पार पाडतात आणि मग वेळ येते कोंढाण्याच्या मोहिमेची कथा सर्वश्रुत असल्यामुळे दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांच्यासमोर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचं चॅलेंजेस होतं आणि त्यांनी फिल्मच्या सर्व अंगांचा म्हणजे कॉस्ट्युम मेकअप सेटचा जेवढा वापर करता येईल तेवढाच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला सर्व प्रमुख पात्रांच्या ऐतिहासिक कॉस्ट्यूम खूप अभ्यासूपणे बनवलेत तसेच ज्या पद्धतीच्या तलवारी पदानुसार वापरल्या जात होत्या जा, त्या सर्व सीनमध्ये दिसून येतात सिनेमातील सर्व संवादाचा लहेजा हा त्या काळातील मराठीप्रमाणे आहे आणि कलाकारांची त्या पात्रानुसार निवड ही योग्य वाटते अजय पुरकर यांनी सादा भोळा पण शूर तानाजी ते सुभेदार बनल्यानंतरचा तानाजी हा पूर्ण प्रवास डोळ्यांचा आणि स्वतःच्या बॉडीचा पुरेपूर वापर करून लक्षवेधक बनवलाय चिन्मय मांडलेकर तर शिवरायांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसलेत छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या मैत्रीचे नाते असो किंवा एका राजाचे आणि त्यांच्या सुभेदाराचे नाते असो या सर्व छटांमध्ये अजय पुरकर आणि चिन्मय मांडलेकर यांची केमिस्ट्री मस्तच जुळून आली मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या कालखंडातील जिजाऊ अगदी सहजरित्या उभ्या केल्यात जेवढा कारभार करताना करारी कडक आणि न्यायप्रिय पण आपल्या माणसांसाठी तेवढ्याच मायाळू प्रेमळ या जिजाऊंचा बाजू त्यांनी तितक्याच ताकदीने सादर केल्यात समीर धर्माधिकारी यांचा शेलार मामा स्मिता शेवाळे तानाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत तर चमकूनच जातात चांगला अभिनय चांगले कॉस्ट्युम आणि सुंदर संगीत यांचा एकमेकांशी मेळ जुळून सुद्धा त्याचा चित्रभाषेशी तेवढा मेळ जुळला नाहीये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी व्हिज्युअल जास्त मदत करत असतात पण इकडे संवादाच्या मदतीने कथा पुढे नेण्यात किंवा निवेदकांच्या मदतीने प्रसंगातील मर्म सांगण्यात भर दिलाय असे जाणवते त्यामुळे बरेच प्रसंग परिणामकारक ठरले नाहीत आणि कथेच्या एकूण माहोल बनवण्यामध्ये अडचण निर्माण झाली कारण त्यावेळी प्रेक्षक थोड्या प्रमाणात कथेपासून व्हिज्युअली दूर जातो बऱ्याच भावनिक प्रसंगातील संवाद हे रटाळवाने वाटतात पण अभिनय आणि संगीत यामुळे ते खपून गेले कथेच्या स्केलनुसार त्याला साजेसे सेट्स से किंवा रियल लोकेशन्सचा कमी वापर आणि प्रसंगांमध्ये ज्युनियर आर्टिस्टची संख्या कमी असल्याने बरेच तीन परिणामकारक ठरले नाहीये ऍक्शन सीन सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मनोरंजक पद्धतीने दाखवले असते तर रंजकता अजून खुलून आली असती स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये योगदान महत देणाऱ्या महत्त्वाच्या शिलेदारांच्या शौर्यकथा उजागर करण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा तर नक्कीच आहे इतिहासातील महत्वाच्या घडामोडी प्रत्यक्षात उभे करण्याचा हा चित्रपट बऱ्याच अंशी यशस्वी ठरला असं म्हणायला हरकत नाही अभिनय कॉस्ट्यूम संगीत आशय या सर्व गोष्टींसाठी कलाकृती मीडिया या फिल्मला पाच पैकी तीन स्टार देत आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा